पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कशी आहेस? तिचा लाडका मित्र आणि लाडका भाऊ घर सोडून गेलाय, ती कशी अश्वया? नक्कीच बरी नाही आहे मी. हे बघ मेघा, मी समजू शकते. तोच तर प्रॉब्लेम आहे ना वीणा. समजू सगळेच शकतात पण कोणी करत काहीच नाहीये. मी का ग मिकित? मिकित तू इथे कशी काय? घरी सगळं ओके आहे ना? आज तुझा काही इश्यू झाला नाहीये ना? आणि आज तू काय बोलली मी गेल्यावर? मिकी, तू बोलत का नाहीयेस काही? दादू, तू बरेच प्रश्न एकाच वेळेला विचारलेस. कशाच आणि काय उत्तर द्यावं समजलं नाही मला. तुला खरंच असं वाटत तू घर सोडून गेल्यानंतर घरी सगळं ओके असणार आहे? मिकी, तुला ह्याबद्दल बोलायचं असेल तर मला काही इंटरेस्ट नाही. काही प्रॉब्लेम झाला असेल तर तो मला सांग, नाहीतर इथे बसून तू आमची रिहर्सल एन्जॉय करू शकतेस. प्लीज. मी जे आता तुला सांगणार आहे ना, त्यानंतर तू रिहर्सल एन्जॉय नाही करू शकणार. काय झालंय मला सांगशील का जरा? तुला जर असं वाटत असेल की मी तुला घरी बोलवायला आली तर एकतर तसं काही नाहीये. मला फक्त तुला इतकंच सांगायचंय की ऑफिसमध्ये मोठा इश्यू झालाय. काय? तू आणि अत्तू ज्या महत्वाच्या प्रोजेक्ट वर काम करत होतात त्या प्रोजेक्ट मधनं अत्तूने विड्रॉ केलंय. व्हाट? दादू प्लीज काहीतरी कर. हे बघ, तुलाही माहितीये की ऑफिस मधली तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. मला काय माहिती आणि काय नाही ह्यापेक्षा अत्तूला काय वाटत ते जास्त महत्वाचं आहे. आणि अत्तूला जर असं वाटत असेल की हे काम माझ्यापेक्षा दुसरं कोणीतरी करू शकत तर चांगलं आहे ना. आणि तसंही कुणाच्या असण्या नसण्याने आपल्या आयुष्यात काही तितकासा फरक पडतच नाही. सॉरी, पण हे सेम वाक्य तू वीणाला बोलशील? सॉरी अगेन, कारण हे सेम वाक्य तू अत्तूच्या बाबतीत नाही बोलू शकत दादू. एक मिनिट, मी हे अत्तूच्या बाबतीत म्हणतच नव्हतो, मी ऑफिसच्या कामाच्या संदर्भात बोलत होतो. ठीक आहे, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, जास्त मॅच्युअर्ड आहेस आणि तुला ऑफिसच्या कामाचं महत्व माझ्यापेक्षा नक्कीच जास्त समजतं. तरी मी तुला एवढंच सांगेन, तू जर ऑफिसला गेला नाहीस ना तर अत्तूनी जी काय मोठी आशा लावली आहे या प्रोजेक्टसाठी ती सगळी निसटून जाईल. आणि अत्तूने इतके वर्ष जे स्टेटस कमावलंय ना ते गमवायला वेळ नाही लागणार. आणि हा बिझनेस गेला की अत्तू रागाच्या भरात सगळंच मोडून टाकेल. आणि हे तुला दादू नाही बघवणार. तुला बघवेल अत्तूची अशी अवस्था झालेली. फक्त सांगायचं काम केलं, बाकी तू हुशार आणि समजूतदार आहेस. अरे सर, दिस इज फॉर यू. प्लीज प्लीज. थँक्स सर. एक मिनिट, फोटो काढायचा. फोटो काढ. सर प्लीज.
लवकर रे लवकर. झाला सगळा टाइमपास करून झाला. नाही म्हणजे अजून काही सेल्फी काही इंटरव्ह्यू मीडिया असं काही आहे? हो नाही करायचं. बर ए नकोय चल. या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. माझ्यासाठी बिझनेस जास्त महत्वाचा आहे. सर आपण सुरू करू शकतो. गुड प्लीज हॅव अ सीट. सॉरी प्लीज प्लीज. माझी खरं तर काहीच तयारी झाली नाहीये, पण हे सगळं जर यांना सांगितलं तर गडबड होऊन बसेल. मिस समीर प्रॉब्लेम आहे. नाही काही मदत हवी आहे का माझी? तुम्हाला हवं असेल तर मी स्वतःच करून घेतो प्रेझेंटेशन. सर तुमचा सेन्स ऑफ ह्युमर सॉलिड आहे. माझा बिझनेस सेन्स पण सॉलिड आहे. सर माझ्या सगळ्या फाईल्स अगदी व्यवस्थित रेडी आहेत, अगदी व्यवस्थित डिटेलिंग केलं आहे आणि प्रेझेंटेशन सुद्धा मस्त तयार झालेलं आहे. बर फक्त मला काय वाटतं म्हणजे मी प्रेझेंटेशन देऊ शकतो तुम्हाला. प्रेझेंटेशन मी तुम्हाला देऊच शकतो, पण मला असं वाटतं की सगळ्या फाईल्स एकदा आपल्या नजरे आपल्या म्हणजे तुमच्या क्लायंटच्या नजरेखालून फाईल्स गेल्या की क्लायंटला कळत काय चुका झाल्यात, काही त्रुटी असतील तर, काही उणीवा असतील तर, किंवा क्लायंटच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा त्याला त्या फाईल्स बघून कळत. खूप सॉलिड तयारी झाली आहे तुमची. हो इतकी की तुमच्याच्यानी प्रेझेंटेशन करवत नाही म्हणून त्या फाईल्स तुम्ही मला द्यायचं म्हणताय? नाही तसं नाहीये सर. हे बघा करोडांचा प्रोजेक्ट आहे मिस्टर मिहिर, मला सगळे डिटेल्स हवेत अगदी सुरुवातीपासून. कंपनी हिस्ट्री, प्रॉफिट स्टेटमेंट सगळं. एकदम बरोबर बोलताय सर तुम्ही. फक्त काय प्रेझेंटेशन जर आत्ता बघत बसलात ना तर खूप वेळ वाया जाईल तुमचा. काय मी प्रेझेंटेशन तुम्हाला मेल केलं तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार नंतर बघू शकता. शेवटी तुम्ही खूप बिझी असता ना, वेळ नसेल तुमच्याकडे, त्यामुळे मला असं वाटतं की तेच तुम्हाला वाटतं ना तोच प्रॉब्लेम आहे मिस्टर मिहिर. आणि मला असं वाटतं की आता तुम्हाला जे वाटतंय त्याच्यापेक्षा मला काय वाटतंय महत्वाचं नाहीये. ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि बिझी मी असतोच. आणि वेळेचं म्हणाल तर माझ्याकडे किती वेळ आहे आणि किती वेळ नाही ते मी ठरवणार ना. वाव मस्त सुपर हुशार आहे. हे साल काय चालू आहे? 2023 नक्की बघतो. 23 चालू आहे. 23 या फिगर्स 2021 च्या आहेत, 2 वर्षापूर्वीच्या. आपण आजच्या डील विषयी बोलतोय. आजचे नंबर्स कुठे हरवले? नाही ऍक्च्युली सर आपल्या कंपनीच्या फिगर्स गेल्या 2 वर्षांपासून फारशा बदललेल्या नाही आहेत. बर सो आय थॉट. येस 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 यू थॉट तोच प्रॉब्लेम आहे. मी तेच सांगितलं तुम्हाला मगाशी मिस्टर मिहिर. सर मी तुम्हाला पुढची स्लाइड दाखवतो.
मी हे प्रेझेंटेशन चुकीच्या पद्धतीने दिलं तर माझा खेळ खाल्लास. बाबांना तर या जन्मात हे प्रेझेंटेशन देता येणं शक्यच नाही. आज बहुतेक माझच तोंड काळं होणार. एकदम आत कसं करायचं? नॉक बी करायची काय पद्धत आहे की नाही? इथं महत्वाची मीटिंग चालू आहे, बाहेर. बाबा असं का बोलताय प्रभाशी? अहो हे प्रेझेंटेशन प्रभासच देणार आहे. हा काय सर, प्रभास देणार होता हे प्रेझेंटेशन, मी त्याचीच वाट बघत होतो. आपल्या कंपनीचा एम्प्लॉई आहे, खूप हुशार आहे आणि हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी त्याने मला असिस्ट केलंय. रिप्लेसमेंट ऑफर? नाही सर, रिप्लेसमेंट नाही. ऍक्च्युली प्रभासने या प्रोजेक्टवरती, या प्रेझेंटेशनवरती खूप काम केलंय. अगदी प्रत्येक डिटेल्स दोन दोनदा चेक केलेत त्याने. मग तुम्ही माझ्याशी बोलून माझा वेळ का वाया घालवताय? ते प्रभास, ॲज आय सेड, मी त्याचीच वाट बघत होतो. तो येण्याच्या आधी सुरुवात करून द्यायची म्हणून मी, पण आता तो आलाय, स्वतः तो देईल प्रेझेंटेशन तुम्हाला. ये प्रभास, प्रेझेंटेशन दे सर. हाय सर. सुरू कर प्रेझेंटेशन. अरे सरांना वेळ नाहीये. नाईस प्रिपरेशन, नाईस. मला एक सांगा, तुमच्या स्टॉकची किंमत दरवर्षी खाली घसरते आणि प्रॉफिट तुम्ही वाढवून दाखवलाय, काहीतरी एक चुकतंय असं नाही वाटत तुम्हाला? येस येस सर, पण सर ह्या ना ऍक्च्युली रिअल फिगर्स नाही आहेत. मला ना थोडा वेळ द्या सर, मी करेक्ट करतो. नाही, माझ्याकडे वेळ नाही आहे आणि आजची ही एकच मीटिंग आहे. सर ॲक्च्युली हे प्रेझेंटेशन इनकम्प्लीट आहे सर. इनकम्प्लीट तर मग मला कशाला बोलवलं? तुमचा वेळ जात नव्हता म्हणून का टाइमपास करायला? ॲक्च्युली सर ते मला तुझ्या पहिल्या वाक्यालाच कळलं होतं, तुमची काहीच तयारी झालेली नाही. अरे ज्यांना साधं प्रेझेंटेशन देता येत नाही ते बिझनेस काय करणार? दिस डील इज ऑफ. सर 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 प्लीज, ही तयारी केलीस तू या प्रोजेक्टवर? मी थांबत, मी बघतो काय करायचं. सर काय प्रभास, एवढीशी गोष्ट जमली नाही तुला. सर 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 सर, आय एम रिअली सॉरी. म्हणजे आतमध्ये जे घडलं त्यासाठी आय एम रिअली सॉरी. ऍक्च्युली माझंच चुकलं, मी प्रभासवरती एवढं अवलंबूनच राहायला नको होतं. तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आज जे काही झालं त्याला प्रेझेंटेशन असं म्हणाल तुम्ही? नाही, म्हणजे बरोबर म्हणताय तुम्ही, पण सर माझा जरा पर्सनल प्रॉब्लेम झाला होता आणि त्यात प्रभास मला असं येऊन म्हणाला की मी या प्रेझेंटेशनवरती काम केलंय तर मी देतो व्यवस्थित प्रेझेंटेशन. मी विचारलं त्याला, बाबा तुला जमेल ना, नीट नक्की करशील ना? हो म्हणाला मला. सर आता आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईवरती आपणच विश्वास नाही ठेवायचा तर मग कोण ठेवणार?
नाही विश्वासाचं ठीक आहे, पण कुठल्या एम्प्लॉईवर किती विश्वास ठेवायचा हे आपल्या हातात असतं ना, नाही का? आणि असे एम्प्लॉई जर का कंपनीत असतील तर तुमची कंपनी अजून 10 वर्ष मागे जाईल. असो, आमचा रिपोर्ट येईल तुम्हाला, त्यात आम्ही चुकीची माहिती देऊन आम्हाला इथे बोलवून आमचा वेळ वाया घालवला असं मेन्शन करू. हे डील काय होत नाही, तसं मेल येईल तुम्हाला. सर, सर गेली. हा बोल. मी आता एक बॅड न्यूज आहे, डील कॅन्सल झालाय. व्हॉट? प्रभासने ऐनवेळी येऊन गोंधळ घातला ग. प्रभास तो ऑफिसमध्ये आला होता, तू बोलवलं होतस त्याला? नाही, तुझी परवानगी नसताना मी कसं बोलवेन त्याला. अरे मग कसा आला तो, आणि नेमकं प्रेझेंटेशनच्या वेळेला कसा आला? काय माहिती कसा आला, पण आला अचानक. आणि आल्यावर म्हणाला हे प्रेझेंटेशन आता मी देणार आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये तो अगदी माहिर आहे ना, म्हणून मग कंपनीच्या भल्यासाठी मी असा विचार केला की माझ्याऐवजी हे प्रेझेंटेशन देऊ दे प्रभासला. पण फार वाईट प्रेझेंटेशन दिलं ग आत्या त्याने. म्हणजे ते मिस्टर राजे तुला रिपोर्ट पाठवणार आहेत, त्यात तुला कळेलच. पण प्रेझेंटेशन देत असताना तो चुकतोय हे कळत होतं ना तुला, मग तू थांबवलं का नाहीस? झोपला होतास का? नाही, मला कळत होत ना. मी त्याला म्हंटल सुद्धा अरे प्रभास चुकीची माहिती देतोय, तू थांब जरा. मी एका पॉइंटला प्रेझेंटेशन माझ्या हातात घेतलं आणि मी त्यांना एक्सप्लेन करायला लागलो तर प्रभास मध्ये 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 सगळी सूत्र हातात घेण्याचा प्रयत्न करत होता आणि यामुळे सगळा गोंधळ झाला. प्रभास तू कितीही प्रयत्न केलास तरी आत्याच्या नजरेत तू कधीच चांगला होऊ शकत नाहीस. चल उचल 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 उचल. डॅम इट यार. वीणा तू कॉल करतेस का? तुझा कॉल बघून तो नक्की उचले. कलाव असं काय बोलताय? प्रभास असं कधीच वागत नाही आणि अजयचा फोन त्यांच्यासाठी तेवढाच महत्वाचा. कुठल्या तरी कामात अडकले असतील म्हणून फोन उचलत नसतील. ए, तुमची चर्चा ना तुमच्याकडेच ठेवा. काही करून प्रभासला इथे हजर करा, ते कुठल्याही क्षणी इथे येतील आणि ते डेफिनेटली पहिला प्रश्न प्रभास विषयीच विचारणार. कारण मी त्यांना सांगितलंय ना हा बँड प्रभासचा आहे, म्हणून त्यांना फार उत्सुकता आहे प्रभास नेमका कोण आहे. आणि ते इथे आल्यानंतर जर तोच नसेल तर त्यांची काय अवस्था होईल हे तुम्ही समजू शकता. सर पण तुम्ही बघताय ना आम्ही त्याला फोन ट्राय करतोय पण तो उचलतच नाहीये. अरे पण तुम्ही फोन ट्राय करून मला काय फायदा? प्रभासनी इथे असायला हवं होतं. तो ऑफिसला गेलाच कसा? मी आधीच सांगितलं होतं ना त्याला म्युझिक आणि ऑफिस मिक्स करू देऊ नका. सर त्यांना खरंच महत्वाचं काम आलं होतं म्हणून गेलेत, नाहीतर नसते गेले. मिस्टर पंडित,